अफजल खान इज मुकेश ऋषी सर, त्यांच्या बरोबर जेव्हा तो शेवटचा जो प्रसंग आहे अफजल खानाचा किंवा तो वधाचा जो प्रसंग आहे तो करत असताना, कारण खरंच ते खूप ह्यूज आहेत, त्यांना मिठी मारणं इतकं सोपं नाही. आपण असं म्हणतो की आपण अफजल खानाचा वध खूपदा बघितलाय, पण तुम्ही जर नीट विचार केला तर आपण फक्त चित्र बघितलेत. आणि तो आला आणि त्यांनी एक्सक्यूज मी सुद्धा न म्हणता त्यांनी डायरेक्ट पाय पकडले आणि तो रडायला लागला. रेडिओ सिटी 95 FM, तुम्ही ट्यून आहात तुमचं फेवरेट रेडिओ स्टेशन. आणि आज स्टुडिओमध्ये आनंदी आनंद गडेवाला सीन मी एक्सपिरियन्स करते, कारण तीन इतके मराठीमधले, मी म्हणते की मराठी इंडस्ट्रीमधले महत्वाचे आणि खूप लोकप्रिय असे चेहरे माझ्या समोर आहेत. सो चिन्मय मांडलेकर, त्याचबरोबर समीर धर्माधिकारी आणि अजय पुरकर नाव ऐकल्यानंतर तुमच्या लक्षात आलं असेल की हे कशासाठी आले. या शेर शिवराजकडे जाण्याआधीच मला एक प्रश्न विचारायचा आहे. द काश्मीर फाईल्स मी बघितला आणि त्या कॅरेक्टरमधून, बिट्टाच्या कॅरेक्टरमधून बाहेर येऊन महाराज निभावताना किती काळ घ्यावा लागला? नाही, असं म्हणजे काळ घ्यावा लागला नाही, म्हणजे मला दीपालने सांगितलं असतं उद्या शूटिंग आहे तर मी दुसऱ्या दिवशी उभा राहिलो असतो, तो काही मुद्दा नाही. पावनखिंड आणि शेर शिवराज या दोन चित्रपटांच्या मध्ये काश्मीर फाईल्सचं शूटिंग झालं आणि तेही खूप वेगाने झालं, म्हणजे साधारण 33 ते 34 दिवसात तो चित्रपट संपला आणि आम्ही त्याच्यानंतर इमिजिएटली लगेच काही महिन्यांच्या गॅप नंतर शेर शिवराजचं शूटिंग सुरू झालं होतं. बापरे, म्हणजे मला ना असं आता शेर शिवराज मध्ये जे पहिलं पोस्टर आलं होतं जंगल मधलं, ते बघितल्यानंतर तो बिट्टा पुसला जात नव्हता ऍक्च्युली माझा, आणि त्याच्यानंतर ही छा म्हणजे ही इमेज स्वतःमध्ये मुरवून घेणं जे म्हणतो आपण ना, त्याला मी 2-3 वेळा बघितलं की हेच चिन्मय, हेच चिन्मय, हेच चिन्मय ऍक्च्युली. पण खूप छान वाटतं मला ती मूवी आणि आत्ताचा लुक सुद्धा तुमचा एकदम जबरदस्त आहे. तो ओव्हरऑल ही मला वाटतं की चौथं पुष्प आहे महाराजांच्या आयुष्यावर, जे पहिला चौथी फिल्म आहे ही आता होती येते. तो याच्यामध्ये अफजल खानाचा वध दाखवण्यात येतोय. तो बेसिकली अफजल खानाचा वध खूपदा नाटकांमधून बघितलेला आहे किंवा ह्याच्या आधी होणाऱ्या मूवीज मधून सुद्धा बघितलेला आहे. तो शेर शिवराज मध्ये ही जी सिच्युएशन आहे, हा जो प्रसंग आहे, तर त्याचं वेगळेपण किंवा तो प्रेक्षकांना खूप अपील होईल यासाठीची एक गोष्ट आमच्याकडून होतीये, काय सांगू तुम्ही? आपण असं म्हणतो की आपण अफजल खानाचा वध खूपदा बघितलाय, पण तुम्ही जर नीट विचार केला तर आपण फक्त चित्र बघितलेत. तुम्ही चित्रपट आठवून पाहा, तुम्हाला आठवणार नाही. अनेक वर्षांपूर्वी भालजींनी हे चित्रपट केले, त्याच्यात भालजींनी दाखवलं, पण ते त्याला आता जवळजवळ 40 ते 45 वर्ष लोटलेली आहेत. आता नवीन तंत्रज्ञान आलंय आणि आपण नवीन तंत्रज्ञानातून आता नवीन चित्रपट पाहतोय. आमचा मानस शिवराज अष्टकाचा आहे, 8 सिनेमांची मालिका, त्यातले 3 झाले. आणि दिग्पालचं हे खूप मोठं वैशिष्ट्य आहे की गोष्ट तीच असते जी आपल्याला माहिती आहे, जसं प्रत्यक्षिकस्तमध्ये शास्ताखानाची होती, पावनखिंडमध्ये बाजीप्रभूंच्या बलिदानाची होती, इथं अफजल खानाची आहे. पण तरी सुद्धा तो इतकं बारीक बारीक डिटेलिंग ह्या सगळ्या सिनेमांमध्ये करत असतो. जसं पावनखिंड मधले जे हिरोज होते, रायाजी बांदल, कोयाजी बांदल, किंवा अगदी बाजीप्रभूंचे बंधू फुलाजी प्रभू देशपांडे, ह्यांच्याविषयी आधी काहीच माहीत नव्हतं लोकांना फारसं. पण पावनखिंड नंतर आज हे लहान मुलांचे हिरोज झालेत सगळे. किंवा विशाळगडाच्या पायथ्याशी जाऊन महाराजांनी पुन्हा तिथं झुंज दिली तिथल्या फौजांची, ही सुद्धा माहिती फार कमी लोकांना होती. हे सगळं जे डिटेलिंग आहे हे दिग्पालच्या फिल्म्समधनं नेहमी येत असतं आणि अशाच प्रकारचं डिटेलिंग शेर शिवराज सॉरी अफजल खान या चित्रपटातही बघायला मिळेल. हा पिक्चर बघून तुम्ही नक्की म्हणाल आईला हे मला माहित नव्हतं. अजय सर, तुमच्याकडे येते मी, तुमच्या भूमिकेबद्दल काय सांगाल? हा, भूमिकेबद्दल म्हणजे काय आहे की साधारणपणे दिग्पालचं कास्टिंग इतकं परफेक्ट असतं आणि ते खूप प्री प्लॅन्ड असतं, त्यामुळे फरजंदा हा पहिल्या चित्रपटातच त्याने मला सांगितलं होतं की तिसरा चित्रपट खूप महत्वाचा आहे तुझ्यासाठी, कारण त्याला माहिती होतं की मला स्वतःला बाजीप्रभू देशपांडे यांची भूमिका करायची इच्छा आहे. तर तो त्यांनी मनात तेव्हा ठरवलं होतं की आपण पावनखिंड करायचा तिसरा. पण दुसरा पिक्चर जो आम्ही केला फत्ते शिकस्त, जो पहिला एक सर्जिकल स्ट्राईक म्हणता येईल असा, शाहिस्ते खानाची ज्यात बोट तोडली भारताने, तर त्या चित्रपटामध्ये तो म्हणला की मोतीजी रेवळेकर आवडलं पात्र, पण आता मग जरा जास्त मोठी जबाबदारी म्हणजे तानाजी मालुसरे यांचा रोल तुला करायचा आहे, आणि तो रोल सुद्धा सगळ्यांच्या पसंतीला खूप उतरला. तर तो म्हणला की आपण एक छत्रपती शिवाजी महाराजांचं युनिव्हर्सच निर्माण करतोय, सो आपण अव्हेंजर्स सारखंच करूयात. अशी शक्यतो आमच्याकडनं एक प्रयत्न असतो की त्याच कलाकाराने तो रोल पुढे न्यावा,
जर तो सातत्याने पुढच्या सिनेमांमध्ये येत असेल तर. त्यामुळे या चित्रपटात सुद्धा मी त्याच लुकमध्ये आणि त्याच आवेशात दरवेळी तानाजी मालुसरेंचाच भूमिकेत आहे आणि खूप सुंदर एक वेगळी शेड तानाजींची या चित्रपटामध्ये बघायला मिळेल. क्या बात आहे. तो आम्ही वाट बघतोय त्या मूवीची. खरं तर 22 तारीख फार लांब वाटायले आज खरं हे सगळं ऐकून. समीर सर तुमच्याकडे येते मी. ऍक्च्युली या सगळ्या टीम मध्ये तुम्ही या चौथ्या ह्याच्यामध्ये आता आलेला आहात. तो या टीम सोबतचा आणि या फिल्म मध्ये एंटर होण्याचा आनंद किती आहे? अमेझिंग. तो आनंद पहिल्या फिल्म पासून की चांगल्या टीमचा मी एक भाग होतो. बॉलिंग साईडला होतो तर बॅटिंग साईडला आलो. बट अमेझिंग स्टोरी टेलिंग आहे. दिग्पाल खूप सॉर्टेड आहे आणि आमची टीमच सगळी सॉर्टेड आहे. आम्ही फिल्मच्या बियॉन्ड करतो असं आम्हाला वाटतं तरी की आमचे नट हे फक्त जे ऍक्टर्स सगळे प्रो ऍक्टर्स आहेत, चांगले नावाजलेले ऍक्टर्स आहेत. पण एखादा गड सारायचा असेल तर आम्ही एखाद्याच्या पाठला उचल, एखादं छोटस इक्विपमेंट उचल. कारण आम्हाला वर गड गाठायचा असतो आणि आम्हाला तिथे शूट करायचं असतं. हे आम्ही मजा करत कोणालाच काही नाही की अरे माहितीये का माझे चार बॉय आहेत आता, असं कोणीच नाहीये. सगळेजण किंवा त्यांचे बॉय किंवा मेकअप ते पण उचलतात सामान आणि घेऊन जातात. दॅट्स अ फन ऑफ द टीम. त्यामुळे ती एनर्जी म्हणतात ना कॅप्टन पास ऑन करतो, ही ऑलवेज डज इट. बिंग अन ऍक्टर आय एम द लकीएस्ट मॅन इन द टीम. कारण मी प्रत्येक फिल्म मध्ये वेगवेगळे कॅरेक्टर केले. सो ऍज अन ऍक्टर हा 50% पोट भरलाय त्याच्यामधलं. कारण चौथं चित्रपट आहे, उरलेलं पोट नक्कीच भरेल. तेव्हा मग टेम्पररी डेकर देऊ आम्ही आणि नंतर मग लेट्स स्टार्ट अगेन. या फिल्म मध्ये शेर शिवराज मध्ये मी कोयाजी कान्होजी राजे जेधेंची भूमिका करतो. शेर शिवराज मध्ये मी कान्होजी राजे जेधेंची भूमिका करतो. आणि रादर मला ही कारण प्रत्येक फिल्म मध्ये खरा मला इतिहास नवीन नवीन पद्धतीने कळतो. कारण शाळेत जेवढं होतं आपल्या सगळ्यांनाच एक पॅरेग्राफ होता, त्याच्यामध्ये राजे काय करणार. अभ्यास म्हणून होतं फक्त तारखा लक्षात ठेवायला लागायच्या. आणि बाबासाहेबांचं जेव्हा ऐकलं तेव्हा आम्ही खूप लहान होतो. आमच्या ते समज म्हणताय तेवढी समज नव्हती. आणि कळस मधल्या 40 काही वर्ष अशी गेली 25 वर्ष की कुणालाच काय माहीत नव्हतं. व्हेरी ऑनेस्टली सगळे सीबीएसई सेंट्रल आणि याच्यामध्ये अकबर शिकवायचे पण महाराज नाही शिकवायचे. त्यामुळे खरंच कोणाला काय माहित नव्हतं. माझ्या मुलीला पण माहित नाही, मोठ्या माहित नाही, एवढी डिटेल मध्ये माहित नाही. लहानपणापासून आपण जे सांगतो किंवा आणि फिल्म्स पण नव्हत्या झाल्या, ब्लॅक अँड व्हाईट फिल्म्स ते रिलेट नाही करू शकत. पण आज बाबा काम करतो म्हणून नाही, बाबाला फक्त एक म्हणतात की बाबा तो एकदा टकलो होतो आणि सारखा महाराजांच्या मागे काय लागतो. दुसऱ्या फिल्म मध्ये पण तेच चालू रिएक्शन. तिसऱ्या फिल्म मध्ये पण अरे पण बाबा आता काळा झालास पण तू सारख्या राजांच्या मागे काय लागतोस. म्हटलं थांब आता पार्वती तुझ्यासाठी आता मी वेगळं काहीतरी करतो. आणि ते बहुतेक दिग्पालने ऐकलं ना आम्हाला. तो या रोल बद्दल काय सांगाल, या फिल्म बद्दल? खूप छान रिलेशनशिप आहे राजांशी. म्हणजे मी करताना मला असं मामा भाचे वाटले होते. आणि हक्काने असं म्हणतोय मामा कसं आहे असे राजे वर कान्होजी काय वाटतं तुम्हाला? राजे एवढा असून सुद्धा भातचा जरी असला तरी तो बाबा राजा आहे माझा. तर ते जे खूप छान रिलेशन जे मामा भाच्याचं आहे ते करायला निघवायला मिळालं असं मला या फिल्म मध्ये. खूप वेगळं रिलेशन आहे ते आणि एक वेगळा अनुभव ऍज युजल दिग्पालच्या फिल्म मध्ये येतो. जसं की यावेळेस मला काळा मेकअप नव्हता लागेल, यावेळी मग वेगळी रिएक्शन मिळेल लेखीकडून तुम्हाला. तिने ट्रेलर बघितला पण बाबा तू दिसत नाही असं, जोपर्यंत दिसत नाही तोपर्यंत 100% म्हणजे यावेळेस ती बहुतेक माझी मला वळेल. सगळ्यात महत्वाची गोष्ट ह्याच चित्रपटाबरोबर खूप दिग्गज कलाकार म्हणजे आम्ही तर आता तिघ इथं आहोत, बाहेर अजून आमचे काही मित्र बसलेत, पण अपार्ट फ्रॉम दॅट देर इज अ ह्यूज टीम आर्टिस्टची सुद्धा. म्हणजे ज्याच्यामध्ये अगदी वर्षा उजगावकरांचं पण नाव आहे, अलका कुबलांचं पण नाव आहे, मृणालताई तर आहेतच त्या आमच्या जिजाऊ आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपले अफजल खान इज मुकेश ऋषी सर. सो मुकेश ऋषींसारखा इतका सिनियर ऍक्टर
ज्यांनी हिंदीमध्ये इतकं काम केलेलं आहे, म्हणजे अगदी आम्ही मी लहान असताना शाळेत असताना गर्दीश आला होता तेव्हापासून मी त्यांना बघतोय, किंवा सरफरोशमध्ये त्यांचा सलीम पाहिला होता आम्ही, आणि ह्या अनेक फिल्म्स त्यांनी 100 फिल्म्स तर नक्कीच असतील त्यांच्या. तर त्यांच्याबरोबर जेव्हा तो शेवटचा जो प्रसंग आहे अफजल खानाचा, म्हणजे वधाचा जो प्रसंग आहे तो करत असताना, कारण खरंच ते खूप ह्यूज आहेत, त्यांना मिठी मारणं इतकं सोपं नाही आहे, आणि त्यात ते सगळं ऍक्शन वगैरे, तर खूप, बट ही सच अ स्वीट सोल, म्हणजे ते जेंटल जायंट म्हणतात ना आपण तसे, व्हेरी टॉल. गमतीदार गोष्ट अशी आहे की आम्ही 2 ते शूट प्लॅन केलं होतं, पण 2 ते दिग्पालच्या मनासारखं होईना, तर त्यांना ते कुठंतरी जाणवलं दुसऱ्या दिवशी साधारण लंच ब्रेकच्या आसपास, तर तेच आले आमच्याकडे, आम्हा दोघांनाही बाजूला घेऊन ते म्हणाले की मी उद्याचा पण 3 तुमच्यासाठी ठेवला आहे, आय विल नॉट चार्ज यू एनिथिंग फॉर दॅट, आणि तुझ्या मनासारखं होईपर्यंत आपण थांबायचं नाही, आपण हे पूर्ण करायचं. सो ही खूप मोठी गोष्ट आहे. बाकी मग आम्ही प्रतापगडावर शूटिंग, आणि ते जे एक नेहमीचं दिग्पालच्या फिल्म्सचं असतं ऍक्च्युअल लोकेशनला जाऊन शूट करा वगैरे वगैरे, ते तर काय ते आता होतच, त्याला पर्यायच नसतो दिग्पाल वाजता. वांड मुलांची पिकनिक असते ना आमचं शूटिंग, म्हणजे तिथे जेव्हा सगळेजण एकत्र येतात तेव्हा कोण किती मोठा आहे आणि कोण किती काम केलेलं आहे याचा कधीच आम्ही एकमेकांशी कधी बोलत नाही, आणि एकमेकांची इतर उडव खेचत विनोद करत, कारण अदरवाईज इट इज नॉट पॉसिबल, यु नो, जेव्हा माणसं इतक्या फ्रीली वागू शकत नाहीत तर ते अशा चित्रपटांमध्ये कामच नाही करत. त्यामुळे प्रत्येक चित्रपट करताना तुम्हाला, तुम्ही पावनखिंड बघितला असेल तरी जाणवेल की प्रत्येक कॅरेक्टरचं काम चांगलं झालेलं आहे. याचं कारण ते की आम्ही एकमेकांना हात देऊनच काम करतो, इथे सांगितलं जातं की याच्याऐवजी हे केलंच तर अजून छान होईल, म्हणजे याचा परफॉर्मन्स आपल्यापेक्षा कमी राहावा असा कुठलाच नट दुसऱ्याबद्दल विचार नाही करत, त्यामुळे त्या त्या पात्राला तो तो न्याय दिला जातो. आणि म्हणून ऑफ द स्क्रीन किंवा ऑफ द कॅमेरा एक साधारणपणे वांड मुलांची ट्रीप असते कॉस्ट्युम घालायच्या अगोदर, ते दंगा करत असतात प्रतापगड चढताना राजगड चढताना, आणि तिथे गेल्यावरती एकदा कॉस्ट्युम आणि मेकअप झालं की मग पूर्णपणे फोकस सगळेजण आपापल्या काम. आता तुम्हीच हा वांड शब्द वापरला जो मला फार जवळचा वाटला, ऍक्च्युली सगळ्यात वांड कोण आहे बरं, असं काही नाही सगळे एकापेक्षा एक आहेत, आणि तासागणिक त्यांचा वांडपणा बदलतो, प्रत्येकाचा दिवस वेगळा असतो, प्रत्येकाचा दिवस वेगळा असतो. आमच्यात एकच आमचे मॉनिटर जे आहेत दिग्पाल लांजेकर, ते बिचारे थोडे आमच्यामध्ये हे होतात, त्यांना वांडपणा करण्याची संधी मिळत नाही कारण सगळी जबाबदारीच त्यांच्यावर असते, पण प्रत्येकाचा दिवस असतो, त्यामुळे असं काय आम्ही सो प्रमोशनच्या निमित्ताने तुम्ही आता सगळीकडेच फिरतायत, कसा अनुभव येतो, म्हणजे असं हे स्टुडिओमध्ये तर ठीकच आहे पण काही लोकांमध्ये पण तुम्ही जात असाल तेव्हा लोकांच्या प्रतिक्रिया आता म्हणजे फिल्म रिलीज व्हायच्या आधी काय मिळतात. हो, आज सकाळी आम्ही हॉटेलमध्ये वी वर हॅव्हिंग ब्रेकफास्ट, मी चिन्मय आणि प्रद्योत आमचे निर्माते, तर एक मुलगा आला आणि तो ओरिजिनली शिवडीचा मुंबई, आणि तो आला आणि त्यांनी एक्सक्यूज मी सुद्धा न म्हणता त्यांनी डायरेक्ट पाय पकडले माझे आणि तो रडायला लागला बेसिकली मला आणि चिन्मयला बघून, आणि तो इतका भारलेला होता पावनखिंड बघून, आणि तो म्हणजे त्यांनी आम्हाला फुरसतच नाही दिली कशाची, तो म्हणला मला सॉरी मी तुम्हाला ब्रेकफास्ट करताना डिस्टर्ब, तुम्हाला एक फोटो द्याल का, आणि अक्षरशः त्याच्या डोळ्यात ना अश्रू वाहत होते, आणि तो म्हणलं फार सुंदर सिनेमा तुमच्यामध्ये, आम्हाला ते साक्षात ती माणसं दिसतात, म्हणून मी आत्ता म्हटलं की तो जो नमस्कार असतो तो अजय पुरकरला नसतो, तो बाजी प्रभू देशपांडेंना तो नमस्कार असतो, आणि तो त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं माध्यम मी आहे असं म्हणूयात आपण, कारण की मी ते पात्र साकारले म्हणून.